नमस्कार मैत्रिणींनो, मी रुद्राक्षी तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते सात्विक मेजवानी मध्ये। जसे की सात्विक मेजवानी मध्ये उन्हाळा स्पेशल सरबतांची सीरीज सुरू केलेली आहे, तर आज आपण पुदिन्याचे सरबत कसे बनवायचे ते पाहणार आहोत। पुदिन्याचे सरबत अतिशय रिफ्रेशिंग आणि शरीराला थंडावा देणारे असे असते। तर हे सरबत बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे अर्धी वाटी पुदिन्याची पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहेत, अर्ध्या लिंबाचा रस, दोन छोटे चमचे साखर, अर्धा चमचा सब्जा मी पाण्यात भिजवून घेतलेला आहे अर्ध्या तासापूर्वीच, अर्धा चमचा जिरे पावडर आणि अर्धा चमचा काळा मीठ। सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यात पुदिन्याची पानं, साखर, लिंबाचा रस, जिरे पावडर आणि काळं मीठ हे टाकून मिक्सरचं झाकण लावून याची बारीक पेस्ट तयार करून घ्यायची आहे। आणि हे पहा, पुदिन्याची पानं छान बारीक वाटून झालेली आहेत। तयार झालेली ही पेस्ट एका गाळणीने गाळून घ्यायची आहे। वर पुदिन्याचा चौथा राहील, हवा असल्यास याचा वापर तुम्ही पुदिन्याच्या चटणीत करू शकता, नाहीतर हा चौथा फेकून न देता तुम्ही झाडांमध्येही टाकू शकता। पुदिन्याचा रस गाळून झालेला आहे, हिरवागार रस आपल्याला मिळाला आहे। पुढची प्रोसेस तुम्हाला दाखवणारच आहे, पण त्याआधी सात्विक मेजवानी या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, जेणेकरून माझ्या व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। पुढच्या प्रोसेस साठी एका ग्लास मध्ये आपल्याला हवे तेवढे बर्फाचे खडे, सजावटीसाठी मी एक लिंबाची काप आणि त्यावर पुदिन्याचा जो आपण ज्यूस बनवला होता तो टाकून तो ग्लास पूर्ण गार पाण्याने भरून घ्यायचा आहे। सर्वात शेवटी एक ते दीड चमचा भिजवलेला सब्जा टाकून सरबत चमच्याने व्यवस्थित ढवळून घ्यायचे आहे। सब्जा हा उन्हाळ्यात विशेष करून शरीराला गारवा देतो। आणि हे पहा, आपले सरबत तयार झालेले आहे। या तयार सरबताला पुदिन्याच्या पानांनी तुम्ही सजवू शकता। अशा प्रकारचे हे सरबत या उन्हाळ्यात तुम्ही नक्की ट्राय करा आणि याची टेस्ट कशी वाटली ते मला कमेंट बॉक्स मध्ये लिहून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला तर त्याला लाईक करा आणि मित्रपरिवारांमध्ये शेअर करा। तर पुन्हा एका नवीन सरबताच्या रेसिपी सोबत नक्की भेटूया सात्विक मेजवानी मध्ये।